आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर बरेच दिवसानंतर जे आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन देण्यात आलेली आहे यामध्ये नेमकी कोणती माहिती देण्यात आलेली आहे त्याची माहिती आज आपण इथे थोडक्यामध्ये घेणार आहोत पवित्र पोर्टलवर आज जे आहे पाच चार दोन हजार चोवीस रोजीची जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे किंवा शिक्षक पदभरती संदर्भात जे काही प्रसिद्धी पत्र आहे ते देण्यात आलेलं आहे त्यामध्ये नेमकी कोणती माहिती देण्यात आलेली आहे टी आय टी दोन हजार बावीस नुसार पहिली जे निवड यादी आहे ते पंचवीस दोन चोवीस रोजी प्रसिद्ध झाली होती त्यानंतर बरेच उमेदवारांनी जे आहे सदर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या निवडीबाबत काही शंका उपस्थित केल्या होत्या तर ते सर्व सोडवण्यासाठी शिक्षण कार्यालयाच्या वतीने तक्रार निवारण व दुरुस्ती समिती नेमली होती त्या दुरुस्ती समितीकडे मित्रांनो सर्व प्रकारचे तक्रार निवेदन देण्याची सुविधा देण्यात आली होती परंतु त्याकरिता एक नमुना जे आहे विहित करण्यात आला होता त्या विहित नमुन्यामध्ये प्राप्त झालेले जे अर्ज होते त्या अर्जांची छाननी जे आहे जवळपास आता पूर्ण झालेली आहे आणि अधिकृत ईमेल देखील शिक्षण शिक्षणाधिकारीने ते तक्रार करण्यासाठी दिला होता तर त्या तक्रार अर्जांची छाननी जवळपास पूर्ण केल्यानंतर चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अखेर जे काही प्राप्त तक्रारी होत्या त्या सर्व अर्जांची कारवाई करून उमेदवारांना त्यांच्या ईमेल आय डीवर सदर त्यांच्या तक्रारीचा किंवा त्यांची जे काही शंका होती त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे उमेदवारांनी त्यांचे ईमेल जे हे बघायचे त्या ईमेलवर त्यांना रिप्लाय देण्यात आलेला आहे आणि दोन एप्रिल ते चार एप्रिल दोन हजार चोवीस या तारखेचे दरम्यान म्हणजेच हे तीन चार दिवसांच्या दरम्यान उमेदवारांना त्यांचे जे काही तक्रार अर्जवर त्यांनी विहित नमुन्यांमध्ये आक्षेप घेतला होता किंवा शंका उपस्थित केली होती त्या बाबतचा जे काही निर्णय होता ते कळविण्यात आलेला आहे आणि जवळपास चारशे त्रेपन्न इतक्या उमेदवारांना आतापर्यंत जे इथे निर्णय कळविण्यात आलेला आहे वेळोवेळी जे आहे शिक्षण शिक्षणाधिकारच्या वतीने जे काही तक्रार निवारण समिती आहे त्यांनी जे ईमेल दिलेले आहे त्यावर देखील आलेले अर्जांचं उत्तर त्यांनी इथे दिलेलं आहे चारशे त्रिपन उमेदवारांना जवळपास आत्तापर्यंत इथे रिप्लाय देण्यात आलेला आहे उर्वरित तक्रार अर्ज जे काही असतील तर त्यांना देखील पुढील काही दिवसांमध्ये निर्णय कळविण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो जर काही उमेदवारांनी चार तारखेनंतर देखील तक्रार अर्ज केला असेल त्यांच्या निवडीबाबत त्याकरिता एक फॉर्मेट देण्यात आला होता त्या फॉर्मेटमध्ये अर्ज स्वीकारण्याची सुख, सुख, सुविधा होती तर ते देखील पुढे ते त्या संबंधीचा जे काही निर्णय असतील ते नंतर देणारच आहे लोकसभा दोन हजार चोवीसची ची जे काही मित्रांनो निवडणुकीची आचारसंहिता सध्या लागू असल्याने निवडणूक आयोगाकडे शिक्षक पदभरती परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो सध्याच्या घडीला आचारसंहिता लागल्याने शिक्षक पदभरतीची कारवाई करता येत नाही परंतु त्याकरिता शिक्षक पदभरतीला आचारसंहितेच्या काळामध्ये विशेष परवानगी द्यावी याकरिता जे काही आपले राज्य शासन असेल किंवा शिक्षण खात असेल त्यांच्या वतीने हो निवडणूक आयोगाला शिक्षक पद भरती करण्यासंदर्भात एक परवानगी मागण्याकरिता प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे सदर प्रस्तावाला जर शिक्षण आयुक्त सॉरी इलेक्शन कमिशनने शिक्षण आयुक्त साहेबांना किंवा शिक्षण विभागाला जर परवानगी दिली तर नक्कीच पुढील जे काही कारवाई असणार आहे ते शिक्षण आयुक्त साहेब करणार आहेत महत्वाची माहिती जे काही इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे न्यूज बुलेटिन आहे याद्वारे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल म्हणजेच मित्रांनो जेव्हा यांना वाटेल की प्रशासनाला वाटेल की उमेदवारांना माहिती देण्याची गरज आहे तेव्हा न्यूज बुलेटिन आपल्याला पवित्र पोर्टलवर दिसेल आता दररोज जे न्यूज बुलेटिन येत होती त्याचा काही इथे संबंध राहणार नाही कारण जेव्हा माहिती देण्याची आवश्यकता असेल त्यानुसारच इथे तुम्हाला पवित्र पोर्टलवर इन्फॉर्मेशन बुलेटिन किंवा न्यूज बुलेटिन दिसणार आहेत त्यामुळे ही महत्त्वाची काही माहिती त्यांनी इथे दिलेली आहे आता सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाचा हाच अडथळा आहे की आचारसंहिता लागू आहे त्या आचारसंहितेमध्ये जर विशेष परवानगी आपल्याला आपल्याला मिळाली तर नक्कीच शिक्षक भरतीची पुढील कारवाई होणार आहे अन्यथा मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर शिथिल झाल्यानंतरच पुढील कारवाई होणार आहे तर आता आपण आशा करूया की लवकरात लवकर ही जी परवानगी असणार आहे ते भेटेल किंवा जे काही निर्णय असतील ते इलेक्शन कमिशन राज्य शासनाला कळवणार आहेत की परवानगी द्यायची किंवा नाही द्यायची किंवा त्यामध्ये परवानगी कोणत्या मुद्द्याला द्यायची हे सर्व अधिकार आता निवडणूक आयोगाकडे आहेत त्यामुळे सर्वांचे मित्रांनो लक्ष आता इ म्हणजे इलेक्शन कमिशनचे जे काही निर्णय त्याच्यावर लागलेले आहेत तर ही महत्त्वाची अपडेट्स होती जिची सविस्तर माहिती आपण थोडक्यामध्ये घेतलेली आहे